हिंगोली लोकसभेची जागा ही महायुतीमध्ये शिवसेनेकडे गेली आणि बाबूराव कदम कोळीकर आता महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील। पण या महायुतीमध्ये येणाऱ्या घटक पक्षांना घेऊन बाबूराव कदम कोळीकर यांचा प्रचार करण्यात येतोय का असा प्रश्न आता हिंगोली लोकसभेत उपस्थित झालाय। कारण आरपीआयचे जे पदाधिकारी आहेत ते महायुतीमध्ये आता नाराज आहेत। ते कशामुळे नाराज आहेत आपण त्यांना विचारणार आहोत। दादा काय नेमकी समस्या झाली आणि महायुतीमध्ये तुम्हाला सोबत घेऊन प्रचार न करत आहेत असे महायुतीचे जे उमेदवार आहेत असं कळतं? हे बघा, मी आहे कैलास निकाळजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब या गटाचा कामगार। हिंगोली लोकसभेची जागा ही आता मुळात काय आमच्या पक्षाची युती आहे बीजेपी सोबत। बीजेपीच्या अलायन्समध्ये ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे। विषय असा आहे की अलायन्समध्ये आम्ही आमचा पक्ष हा सहभागी असल्यामुळे या इलेक्शनच्या कोणत्याही बैठकीला रिपाईच्या कुठल्याही कार्यकर्त्याला हे लोक बोलवत नाहीत, कोणत्या मिटिंगला बोलवत नाहीत। काल परवा इथे बाबूराव कदम साहेब येणार होते, त्यांची समन्वय समितीची बैठक होती मोठी, त्या बैठकीला आम्हाला औपचारिकरित्या बोलावलं आणि कुठला फक्त स्टेजवर बोलावलं आणि निघून गेले। इथल्या तालुका अध्यक्षाला आम्ही म्हणलं की बाबा आमच्या पक्ष आमच्या आरपीआयला कुठली तरी जिम्मेदारी द्या, आम्ही तुमच्या पक्षाकडे काम करतो। मुळामध्ये काय आमचं रक्त हे निळं रक्त आहे, आमचं रक्त हे बीजेपीला मुळातच आम्ही विरोध करणारे माणसं। पण आमचे श्रद्धेय जे रामदासजी आठवले साहेब आहेत ते आमच्यासाठी सुपेरियर माणसं आहेत, जिनियस माणसं आहेत। पण त्यांनी बीजेपीसोबत काम करत असल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत आणि आम्ही स्वतःहून यांना म्हणतो की आम्हाला प्रचारासाठी बोलवा, जिम्मेदारी द्या। आता ग्राउंड लेवलला तुम्हाला सांगतो, आमच्याकडं संघटन आहे पण कसं आहे आमच्याकडं गर्दा नाही। आमच्याकडं रिपाई आठवलेकडे टीम आहे, टीम आमच्याकडं गर्दा नाही। गर्दा हा घुटल्यामधला असतो, आमच्या टीममध्ये बुद्धिमत्ता असते, प्लॅनिंग असते, स्ट्रॅटेजी असते, त्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही काम करायला तयार आहोत। पण आम्हाला कोणी रिस्पॉन्स देत नाही। तुमचे आता जे आरपीआयचे अध्यक्ष आहेत रामदास आठवले यांना काही तुम्ही तक्रार वगैरे करणार आहात का? नाही, आठवले साहेबाला आम्ही खूप वेळेस तक्रार दिली, आठवले साहेब म्हणले नाही आपल्याला, आठवले साहेब म्हणले किंवा शिर्डीमध्ये मला जागा देणार होते पण ती दिली नाही। तिथल्याच विखे पाटलानं आता तक्रार करणार आहात का? तुम्हाला युतीमध्ये महायुतीमध्ये ते घेऊन प्रचार करत नाही, तुम्हाला विचारत सुद्धा नाही। आम्ही आठवले साहेबाला तक्रार करणार आहेत की इथं आम्हाला कोणी विचारणार नाही, आम्हाला कोणी रिस्पॉन्स देत नाही मीटिंगला, या प्रचारावर या प्रचाराची धुरा आमच्याकडे देत नाहीत। आम्ही आता आठवले साहेबाकडे तक्रार करणार आहेत आणि त्यांनी आम्हाला जर नाही विचारलं तर आम्ही त्यांना विचारत नाही। कारण लोकसभेचे जे उमेदवार आहेत बाबूराव कदम कोळीकर हे महायुतीकडून लढत आहेत, तुमचा घटक पक्ष आहे, फटका बसू शकतो त्यांना लोकसभेला या निवडणुकीमध्ये? बिलकुल फटका बसू शकतो। आम्ही बाबूराव कोळीकरला मी स्वतःहून दोनदा फोन केला, त्या दिवशी मिटिंगला आले होते, त्या दिवशी मिटिंगला त्यांना बोललं की आम्हाला आमच्याकडं कुठली तरी जिम्मेदारी द्या म्हणजे आम्हाला प्रचार करायला उत्साह निर्माण होईल। आता आम्हाला कोणी जिम्मेदारी देत नाही त्यामुळं आम्ही बाहेर फिरतो। त्यावेळेस पाहणारे लोक काय म्हणतात, तुमची युती असून तुम्हाला कोणी विचारित नाही, तुम्ही कोणाचं काम करणार? त्याच्यामुळे त्यांना फटकाही बसू शकतो। आणि कसं आहे, एक तर बीजेपीवाले आम्हाला विचारित नाहीत म्हणून आम्ही त्यांना विचारित नाहीत। बीजेपीचे काही लोक नेते इथले असे आहेत की स्वतःला नेता समजतात, दोन चार नगरपालिकेच्या वार्डापुरते राहतात, स्वतःला नेते समजतात, ते नेते समजतात म्हणून आम्ही त्यांना आम्ही आमच्या स्वतःला नेते समजतो, ते आम्हाला विचारित नाहीत म्हणून आम्ही त्याला विचारित नाही। तर आम्हाला असं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला बोलून घेतलं पाहिजे, कुणी बाबूराव कदम जे उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला कुठली तरी जिम्मेदारी दिली पाहिजे म्हणजे आम्हाला प्रचार करता येईल। तुम्ही काम त्यांचं नाही केलं तर त्यांना उमेदवारीसाठी फटका देखील बसू शकतो 100%। आम्ही जर काम केलं नाही तर त्यांना फटका बसतो। पण कसं आहे, आम्ही रामदास आठवलेकडे बघून आम्हाला त्यांच्यासाठी काम करावं अशी इच्छा आहे। आठवले साहेब आज उद्या त्यांना जर फटका बसलं तर आठवले साहेब आम्हाला म्हणतील की तुम्ही का लक्ष दिलं नाही। आठवले साहेबासोबत काही फोनवर चर्चा वगैरे काही फोनवर बाकी मी आणि आमचे पदाधिकारी आम्ही साहेबाशी चर्चा केली, तर साहेब म्हणले बघूत करूत मी सांगतो बोलतो।
नक्कीच नाराजी म्हणावी का, आता तुम्ही नाराज आहात का? आता तुम्हाला विचारत नाही. आम्ही 100% नाराज आहोत, कारण या लोकसभेच्या विधानसभेमध्ये आहोत. त्यांनी आम्हाला एकही जागा दिली नाही लोकसभेची. आम्हाला आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, रिपाईचं रजिस्ट्रेशन आम्हाला करण्यासाठी 2 जागा मागितल्या होत्या. अरे नागालँडमध्ये आमचे 3 आमदार निवडून आलेले आहेत. आम्हाला या लोकसभेच्या मतदानामुळे आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन होणार होतं, तरी आम्हाला त्यांनी 2 जागा दिल्या नाही. विधानसभेची आम्हाला त्यांनी आशा दाखवली. नक्कीच आपण पाहू शकतो, हे होते रिपाईचे पदाधिकारी आणि हे महायुतीमध्ये येतात. त्यांचा सापले यांचा जो घटक पक्ष आहे रिपाई, हा महायुतीमध्ये येतो आणि हिंगोली लोकसभेमध्ये रिपाईला महायुतीचे जे काही पदाधिकारी असतील किंवा लोकसभेचे उमेदवार असतील ते विचारत नाही आहेत, त्यांना प्रचारात सामील करून घेत नाही आहेत, अशीच त्यांची आता प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते. त्यामुळे आता महायुतीमधला वाद हा चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतो. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.